नमस्कार, मी श्वेता। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत। सध्या कोकण भागामध्ये आणि आणखी काही भागामध्ये महापुरानं थैमान घातलेलं आहे। रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय। चौदार तळ परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। वाहनं पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात आहेत। जनावरं सुद्धा वाहून जात आहेत। अनेक रहिवासी घरांमध्येच अडकून पडलेत। काही जण आपलं सगळं सामान घेऊन वरच्या मजल्यावरती शिफ्ट झालेले आहेत। महाडमधली सध्या ही दृश्य आहेत आणि तिथे चौदार तळ्याच्या आसपासचा परिसर संपूर्णपणे जलमय झालेला आहे। रायगड असेल किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महापुरानं थैमान घातलंय। तिथे नागरिकांच्या घराघरात पाणी शिरलंय। रहिवाशी भागामध्ये पाणी शिरलंय। ज्या ज्या काही नद्या रायगड आणि रत्नागिरीमधून वाहतात त्या सगळ्या पातळीच्या बाहेर गेलेल्या आहेत आणि त्यामुळेच हे सगळं पाणी रहिवाशी भागामध्ये जाऊन तिथे सध्या नेटवर्क नाही किंवा वीज नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे लोक सध्या जीव मुठीत घेऊन राहत आहेत। वेगवेगळ्या संकटांचा सामना करत आहेत। 2005 जसा महापूर आलेला होता कोकणामध्ये तशीच परिस्थिती काहीशी आता देखील पाहायला मिळते। मात्र काही ठिकाणी पावसानं जरी विश्रांती घेतलेली असली तरी धरणांचं पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे अनेक भाग अनेक परिसर हे अजूनही जलमय झालेले आहेत। मध्यरात्री नंतर मुसळधार पाऊस तर होताच, मात्र त्यानंतर ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली। नद्यांचं पाणी रहिवाशी भागामध्ये घुसायला सुरुवात झाली आणि त्यानंतर पहाटेनंतर परिस्थिती ही अतिशय भयानक बनलेली आहे आणि अनेक ठिकाणी अनेक भाग हे जलमय झालेले आहेत। अक्षरशः एक एक मजला जो आहे घरांचा किंवा इमारतींचा तो पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। अगदी वरच्या मजल्यापर्यंत पाणी शिरलेलं आहे। महाडमधली सध्या आपण दृश्य पाहतोय। चौदार तळ्याच्या आसपास सुद्धा ही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। नागरिकांच्या घराघरामध्ये पाणी शिरलंय। अगदी मध्यरात्री नंतरच किंवा पहाटेपासूनच अनेकांनी आपलं घरं सोडवायला सुरुवात केली होती, आपलं सामान घेऊन आपल्या सगळ्या लोकांना घेऊन, कारण 2005 नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये पुराचं थैमान हे आज पाहायला मिळतंय। मध्यरात्रीपासून पावसानं तर जोर धरलेलाच आहे आणि नंतर धरणांचं पाणी सोडण्यात आलेलं असावं कदाचित आणि त्यामुळेच ही सगळी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण जे दृश्यात पाहतोय तिथे पाऊस आपल्याला एक थेंब सुद्धा दिसत नाहीये, मात्र तिथे तरी सुद्धा पूर आलाय। रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आणि रत्नागिरीत सुद्धा तीच आहे। महाडला मुसळधार पावसाचा फटका बसलाय। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। काही गाई गुरं आहेत ती सुद्धा अशी चैरावैरा धावताना दिसतायत। त्यांना कुठे ठेवायचं, आपण स्वतः कुठे जायचं असा प्रश्न सध्या नागरिकांना पडलाय। कारण स्वतःचा जीव वाचवत असताना जे काही पशुपक्षी त्यांचे आहेत त्यांना देखील सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे। आपली वाहनं डोळ्यासमोर आपल्याला या पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाताना दिसत आहेत। अशी ही परिस्थिती सध्या महाड किंवा रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये। पाऊस जरी नसला तरी देखील पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात रहिवाशी भागामध्ये घुसलंय। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। वीज पुरवठा ठप्प झालेला आहे। मोबाईलला नेटवर्क नाही। अशा परिस्थितीमध्ये माणसं तिथे राहत आहेत। स्थानिक एकमेकांच्या मदतीनं आपलं घर सोडून बाहेर निघतायत। आपल्यासोबत जेवढं शक्य होईल तेवढं सामान घेऊन जात आहेत। ठिकठिकाणी रस्त्याला अशा पडलेल्या भेगा, अनेक पुलांवरून पाणी जात आहे। त्यामुळे तीच सुद्धा परिस्थिती आणि एक व्यक्ती आपल्याला या पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाताना दिसते। अक्षरशः ही परिस्थिती सध्या महाडमध्ये आहे। महाडमध्ये तर किंवा रायगड जिल्ह्यामध्ये या सगळ्या महापुराचा पहिला बळी सुद्धा गेलेला आहे। कारण आपल्या घराच्या गच्चीवरून किंवा बाल्कनीतून खाली वाकून पाणी पाहत असताना एक व्यक्ती तोल जाऊन पडलाय। अशी परिस्थिती स्थानिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानंतर कोणी वरच्या मजल्यावर जाऊन राहत आहे तर कोणी आपलं घर सोडून बाहेर निघतंय। ज्यांची धोकादायक काही घरं आहेत किंवा फार जुनी घरं आहेत त्यांना मात्र या अशा घरांमध्ये राहणं फार डेंजरस आहे किंवा धोकादायक आहे। त्यामुळे अशा व्यक्तींना आपलं घर सोडून जाणंच त्याशिवाय पर्याय नाहीये। चौदार तळ परिसरामध्ये घरांमध्ये शिरलेलं पाणी आणि जो काही नदीला पूर आलेला आहे, पूर म्हणण्यापेक्षा महापूरच हा म्हणावा लागेल, त्यामध्ये अनेक अशा दुर्घटना घडतात। अनेक जण या पुराच्या पाण्यामध्ये वाहून जातात। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात किंवा अधिक बोलूयात। खासदार विनायक राऊत आपल्या सोबत जोडले गेलेत। राऊतजी, काय ही परिस्थिती सध्या रत्नागिरी आणि रायगडमध्ये उद्भवलेली आहे, कसं स्थानिकांना मदत करणार? खरं म्हणजे रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त गंभीर परिस्थिती आहे ती चिपळूण शहराची। वशिष्ठी नदीच्या तीरावर वसलेल्या शहराला लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी कोळकेवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे पहाटे 3 पहिल्या मजल्यापर्यंत ग्राउंड तळ मजल्यापर्यंत पाणी फुल झालं होतं आणि आता पेठमाप ह्या जो भाग आहे त्या ठिकाणी जी घरं आहेत ती अत्यंत खूप विचित्र परिस्थितीमध्ये लोक राहत आहेत। त्या ठिकाणी कोस्ट गार्डचं हेलिकॉप्टर पाठवण्याशिवाय पर्याय नाही आहे। संबंधित अधिकारी आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा मी विनंती केलेली आहे।
पेढे परशुराम घाटातले पेढे नावाचा जो गाव आहे त्या गावाच्या 3 घरांवर दरड कोसळली होती. त्यापैकी एका घरातले 3 लोक बेपत्ता होते. त्या एका महिलेचा मृतदेह आता मिळालेला आहे. अद्यापही 2 जण, एक मूल आणि एक त्याचे सासू, असे 3 जण बेपत्ता आहेत. त्यामुळे प्रशासन यंत्रणा आहे, परंतु चिपळूण शहरामध्ये आतमध्ये घुसायला चान्स नसल्यामुळे यंत्रणा सुद्धा हतबल झालेली आहे. परंतु रत्नागिरीहून कोस्टगार्डची टीम सुद्धा निघालेली आहे. त्या आल्यानंतर अधिकाधिक मदत कार्य जोरात चालू होईल. बरं रावसाहेब, आपण 2005 साली जो महापूर पाहिलेला होता तशीच काहीशी परिस्थिती आज पुन्हा एकदा दिसते. 80 वर्षाची मंडळी सांगतात की 2005 पेक्षाही खूप भयानक आहे. जी, तर काही बिल्डिंगचा तळमजला पूर्णपणे पाण्याखाली गेला आणि पहिल्या मजल्यावर सुद्धा 1 फूट पाणी आहे. जी विनायक रावजी, आपल्यासोबत आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत. दरेकरजी, सध्या कोकणातली परिस्थिती तुम्ही बघताय, अगदी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सुद्धा सकाळपासूनच चिपळूण असेल, खेड असेल, रायगड, रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये हाहाकार अक्षरशः पुरासा माजलेला आहे. काय आपली प्रतिक्रिया? अत्यंत दयनीय अशी अवस्था त्या ठिकाणी कोकणची झालेली आहे आणि अख्खं कोकण, विशेषतः कोकणच्या बाजारपेठाच पूर्णपणे पाण्याखाली त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि मला वाटतं आता यंत्रणा गतिशील करण्याची आवश्यकता आहे, कारण एनडीआरएफचा फोर्स त्या ठिकाणी वाढवावा लागेल. तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करत त्यांच्या जेवणाची आणि इतर कपडे लत्त्याची व्यवस्था करावी लागणार आहे, जे आज त्या ठिकाणी कमी दिसतंय त्याच्यामध्ये गती घेण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. आणि मला वाटतं 2005 पेक्षाही भयंकर, कारण मी आता आमचे माधव भंडारी चिपळूणला आहेत, तिकडून मला अनेक आमच्या पदाधिकाऱ्यांचे फोन आले आणि अत्यंत भयभीत अशी जनता कोकणची झालेली आहे. मला वाटतं अशा वेळेला त्या ठिकाणी त्यांना प्रशासकीय यंत्रणेने आधार देण्याची आवश्यकता आहे. काम करतात, परंतु मला वाटतं फोर्स त्या ठिकाणी वाढवला पाहिजे आणि त्या ठिकाणी नियंत्रणात आणण्याची आवश्यकता आहे. आणि मी गेल्या 15 आठवड्यातच भाष्य केलं होतं की आता मुंबईत झालंय, कोकणला अशा प्रकारचा फटका बसू शकतो हे मी भाकीत गेल्या 10-15 दिवसापूर्वी केलं होतं की बाबा तुम्ही यंत्रणा सुसज्ज ठेवा, पण कुठल्याही क्षणी कोकण पाण्याखाली जाईल. आणि मला वाटतं तशाच प्रकारची अत्यंत दयनीय स्थिती त्या ठिकाणीच्या पाण्यानं कोकणवासियांची करून ठेवलेली दिसते. बरं, वयस्कर मंडळी सांगतायत की गेल्या कित्येक वर्षात असा महापूर पाहिलेला नाही, मात्र पावसाचा जरी जोर कमी असला तरी धरण क्षेत्रातून पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच हे सगळे शहर आहेत ती पाण्याखाली गेली आहेत. धरणातून पाणी सोडत असताना नागरिकांना कसं सतर्क करणं गरजेचं असतं? नाही, खरं म्हणजे आपल्याला पावसाचा अंदाज येत असतो, किती पाऊस पडणार, काय होणार, आणि त्याच वेळेला धरण क्षेत्राच्या पाण्यानं, ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्यानं प्रभावित होणाऱ्या गावांना आपल्याला सूचना देणं त्या ठिकाणी सोयीचं असतं. परंतु मला वाटतं तशा प्रकारे झालेलं दिसत नाही, कारण तो अलर्ट जर त्या ठिकाणी त्या संबंधित गावांना दिला गेला तर निदान ती शहरं बाजारपेठेतली आपल्या वस्तू ज्या मौल्यवान असतात, घरचं सामान नीट आवरून त्या ठिकाणी शिफ्ट होऊ शकतात, परंतु ते झालेलं दिसत नाही. आता एनडीआरएफच्या टीम आता त्या ठिकाणी रवाना होत आहेत. मला वाटतं कोकणात पाऊस पडणार हे गृहित आहे. बरं, निसर्ग वादळ, तौक्ते वादळ ज्या वेळेला झालं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब मी दौरे करत असताना एक मागणी केली होती की तुम्ही एनडीआरएफच्या टीम तैनातच ठेवा. म्हणजे समजा बाबा रायगडला एखादी टीम नागोठण्या परिसरात, रोहा, नंतर महाडला, पुढे चिपळूणला, असे 4-5 महत्वाच्या ठिकाणी जर एनडीआरएफचा आपण डेरा दाखल मांडून त्या ठिकाणी टीम राहिल्या असत्या तर मला वाटतं बराच त्या ठिकाणचं कंट्रोल आपल्याला सोपं पडलं असतं. परंतु आपलं नेहमीच वराती मागून घोडं नाचवायची आपली पद्धत आहे आणि त्या पद्धतीनं आता एनडीआरएफचा फोर्स, त्यांच्या गाड्या, त्यांची टीम मागवण्याची त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. मला वाटतं कोकणात निदान पावसात तरी त्या ठिकाणी काही टीम तिथेच त्यांचे जे कॅम्प असतात बेस कॅम्प सारखं त्या ठिकाणी वसवणं आवश्यक आहे आणि मला वाटतं ती आवश्यकता आहे. आणि ती मागणी माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे राहील की जोपर्यंत पावसाळा त्या ठिकाणी संपत नाही तोपर्यंत तिथे स्टँड बाय 1-2 तासाच्या अंतरावर या एनडीआरएफच्या टीम त्या ठिकाणी ठेवणं अत्यावश्यक वाटतंय. बरं दरेकरजी, आता
एनडीआरएफच्या किंवा कुठल्याही रेस्क्यू टीम असतील तर त्या रहिवाशांपर्यंत जे अडकलेले त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप कठीण आहे. 10-10 फुटांपर्यंत बाजारपेठांमध्ये पाणी आहे. खासदार विनायक राऊत जसं म्हणाले की आता हेलिकॉप्टर शिवाय आता पर्याय नाहीये लोकांना वाचवण्यासाठी. नाही, एनडीआरएफ त्याच्यासाठीच असतं जे आपल्याला सर्वसामान्य माणसांना कार्यकर्त्यांना जे जमत नाही ते रेस्क्यू ऑपरेशन अवघड काम करण्यासाठीच एनडीआरएफ असतं. मग बोटिंगच्या माध्यमातून असेल, टायरच्या माध्यमातून किंवा जे काय त्यांच्याकडे यंत्रणा मशनरी असते त्या माध्यमातून ते पोहोचत असतात. त्याचबरोबर हेलिकॉप्टरची आवश्यकता वाटली तर हेलिकॉप्टर उपलब्ध करून तिथे सामान पोहोचवणं, अडचणीतल्या लोकांना बाहेर काढणं, अशा प्रकारचं जबाबदारीचं काम त्या ठिकाणी एनडीआरएफ करत असतं. आणि त्याच्यामुळं एनडीआरएफच अशा ठिकाणी पोहोचू शकतं आणि त्याच्यामुळे दुसरं कोण पोहोचू शकत नाही. ते कामच एनडीआरएफचं आहे आणि त्याच्यासाठीच ते स्पेशलाइज्ड असतात. त्याची ट्रेनिंग असते, त्यांच्याकडे मशिनरी असते, ते काळजी घेत असतात आणि रेस्क्यू ऑपरेशन सक्सेस करत असतात आणि त्याच्यामुळे तेच पोहोचू शकतात, दुसरं कोण त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. जी प्रवीण दरेकरजी खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आधी आपण खासदार विनायक राऊत यांच्याशी देखील संपर्क साधलेला होता. एनडीआरएफची आणि रेस्क्यू पथक ही पोहोचतायत त्या त्या ठिकाणी, खास करून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे सध्या. अक्षरशः महापुरानं थैमान घातलंय. कोकणातल्या अनेक तालुक्यांमध्ये सध्या पाणीच पाणी झालंय. महापुराचं पाणी हे रहिवाशी भागामध्ये शिरलंय. बाजारपेठांमध्ये 8-10 फुटांपर्यंत पाणी आहे. लोकांचे आता जीव जाऊ नयेत यासाठी आता एनडीआरएफ टीम तर पोहोचतेच आहे, त्याचबरोबर आता हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुद्धा रेस्क्यू किंवा मग लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचं काम केलं जाईल असं खासदारांनी सांगितलंय. भिवंडी तालुक्यातल्या तानसा नदीला सुद्धा पूर आलाय. अकलोली परिसरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे. गरम पाण्याचं कुंड पाण्याखाली गेलंय. परिसरातील दुकानं घरांमध्ये पाणी शिरलंय. शेतामध्ये सुद्धा पाणी साचल्यानं शेतांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलंय. त्यामुळे पिकं सुद्धा धोक्यात आहेत, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी जर शेतामध्ये साचत असेल तर मग पिकं सुद्धा धोक्यातच आहेत खरं तर. आणि परिसरातली दुकानं असतील भिवंडी आणि आसपासच्या परिसरामध्ये हे जे काही पाणी रहिवाशी भागामध्ये शिरलेलं आहे त्यामुळे जनजीवन तर पूर्णपणे विस्कळीत झालंय. भिवंडी तालुक्यातल्या तानसा नदीला पूर आलाय. अकलोली परिसरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचलंय. त्या भागात असलेलं गरम पाण्याचं कुंड सुद्धा पाण्याखाली गेलंय. परिसरातली दुकानं घरं असतील शेतं असतील या सगळ्याच ठिकाणी फक्त आणि फक्त पुराचं पाणी जिकडे तिकडे दिसतंय. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत भिवंडी आणि आसपासच्या गावांमधली. तर भिवंडी शहराचा जर विचार केला तर तिथला तीनबत्ती नाका, नजराणा कंपाऊंड यामधील शेकडो दुकानात अद्यापही पुराचं पाणी आहे. आता तर लाल रंगाचं पाणी दिसतंय. हे कशाचं पाणी आहे हे नक्की कळत नाहीये रहिवाशांना. बहुसंख्य नागरिक या पाण्यामध्ये उतरत असल्यानं त्वचेचे आजार असतील किंवा आणखी इतर रोगराई सुद्धा पसरण्याचा धोका असतो. व्यापाऱ्यांचं किती नुकसान झालंय, नागरिकांना काय त्रास सहन करावा लागतोय, त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रवी शिंदे यांनी. भिवंडी परिसरामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरशः भिवंडी जलमय केलेली आहे. आणि आता मी उभा आहे तीनबत्ती या बाजारपेठेमध्ये. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने 1000 पेक्षा दुकानं जी आहेत, दुकानं ती पाण्याखाली गेलेली आहे आणि अक्षरशः मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी शिरल्यामुळं नागरिकांचंही मोठे हाल होत आहेत. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर भिवंडी शहरामध्ये तीनबत्ती, नजराणा कंपाऊंड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, म्हाडा कॉलनी असेल, कारिवली असेल, त्याचप्रमाणे पद्मनगर, रानाळ, शेलार, मिठपाडा या बहुसंख्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. आणि आता आपण जर पाहिलं तर हे जे पाणी आता आहे पाण्याचा निचरा होत नाही आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे आता एक लाल कलरचं पाणी येतं आहे, इथं आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हे जे पाणी पूर्ण सांडपाणी वाटतं ते. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर ते घाण पाणी दिसतं, एक वेगळे कलर, एक तिकडं हिरवं आणि इकडं लाल, अशा पद्धतीने आता पाणी येतं आहे. मात्र हे पाणी नक्की कुठलं आहे, एकतर केमिकल कंपनीचं आहे किंवा घाण सांडपाणी आहे, त्यामुळे काही समजत नाही येतील. आता येथील जे महानगरपालिकेने ते पाणं गरजेचं आहे, कारण काही नागरिक पाण्यामध्ये उतरत आहेत त्यामुळे त्यांना त्वचेचे आजार पण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं हे गरजेचं आहे. आणि किती प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे इथं भिवंडीमध्ये, आपल्यासोबत काही व्यापारी आहे, स्थानिक नागरिक आहे, आपण त्यांनाच विचारूया.
काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने तुमचं नुकसान झालंय काय सांगाल? आता परवाच्या दिवशी 3 दिवस अगोदरच पाणी आलेला, तो पाणी अजून आम्ही सावरू शकलो नाही. दुकानाची साफसफाई झालेली व्यवस्थित एकदम, आणि ते पूर्णपणे झालं पण नव्हतं. आणि आजचा हा मोठा जो पाणीचा आला आहे त्यामुळे आम्हाला खूप एवढा त्रास झाला, विचारू नका. म्हणजे कुठल्याही परिस्थितीने आम्हाला सहकार्य पण भेटत नाही प्रशासनाकडून, त्या हिशोबाने आता काय करावं काय ना करावं हे काहीच समजून येत नाही. अच्छा, ह्या परिसरामध्ये किती दुकानं असतील आणि किती नुकसान झालं असेल काय सांगा? हे या परिसरात कमीत कमी 700 ते 800 दुकानं आहेत आणि प्रत्येक दुकानात पाणी शिरलेलं आहे. कमीत कमी 3 ते 4 फूट पाणी शिरलेलं आहे. गेल्या 2 दिवसापहिले जे आलेलं पाणी त्याच्यापेक्षा जास्त 1-1.5 फूट पाणी अजून वाढून आलेलं आहे. त्या हिशोबी कमीत कमी 1 करोड रुपयाचं नुकसान झालं लोकांचं. अच्छा, पण याच्यामध्ये नाले सफाई न झाल्यामुळे पावसाचा जोर जास्त आहे त्यामुळे? नाले सफाईचं पण एक मुख्य कारण आहे आणि पावसाचा जोर पण एवढा आहे त्यामध्ये, म्हणजे काहीच करण्यासारखं नाही असं आहे. अच्छा, आपल्यासोबत स्थानिक पण आहे, काय सांगाल तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला त्रास सहन करावा लागतो? काम पे जाने का भी प्रॉब्लेम हो रहा है, पाणी इतना आहे. परसों शोरूम साफ किया, आज वापस पाणी भर गया. ई व्हीकल का शोरूम आहे, उसके अंदर बॅटरी खराब हो रही है. परसों बॅटरीचं पाणी के अंदर हो गई, व्हीकल्स आहे, व्हीकल्स के अंदर पाणी जा रहा है. उसको क्या कर सकते हैं हम लोग? अच्छा, सब परेशान है, काम पे भी नहीं गए आज, पानी देख के घर पे हूँ. परसों भी घर पे था, काम का नुकसान हो रहा है, ये हो रहा है. घर के बाहर भी नहीं जा, घर के बाहर नहीं जा सकते हम लोग. अच्छा, काय सांगाल तुम्ही, तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला त्रास सहन करावा लागतो? दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी जास्त पाणी आहे आणि नाले सफाई त्या वर्षी झालीच नाही. पहिल्याच पावसात माहीत पडलं की पाणी नाले सफाई किती झाली. पहिल्याच पावसामध्ये एवढं पाणी साचलं इथे की त्रास तर झालाच आहे. परत आता 2 दिवसापूर्वी पाणी आलं, परत आत्ता पण हे की जीवनावस्तू आणण्यासाठी पण आपण खाली उतरू शकत नाही. परत हे घाण पाणी तर तुम्ही बघताच, घाण पाणी असल्यामुळे ते खाली तर उतरू शकत नाही. कानाचं असेल अर्जंटमध्ये तर काहीच करू शकत नाही. त्यामुळे हे महानगरपालिकेने हे करायला पाहिजे, दरवर्षी चांगली साफसफाई करायला पाहिजे. अच्छा, आपण पाहू शकतो कशा पद्धतीने येथील जे नागरिक असतील, व्यापारी असतील किंवा रहिवासी, यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. 1,00,000 रुपयाचं नुकसान होत आहे. त्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे सगळ्यात जास्त नुकसान हे व्यापाऱ्यांचं झालं आहे, कारण येथील 1,000 पेक्षा जास्त जी दुकानं आहेत ती पाण्याखाली गेलेली आहे, काही वाहनं गेलेली आहेत. आणि महत्त्वाची बाब म्हणजे येथील काही आदर्श पार्क असेल, कुंभडपाडा, संगमपाडा, म्हाडा कॉलनी, येथील काही इमारतीमध्ये, काहींच्या बंगल्यामध्ये, झोपड्यामध्ये सर्वीकडे पाणीच पाणी आहे. मात्र अद्यापही पाणी कमी, पाण्याचा निचरा होत नाही आहे. त्यामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत आणि परवाच्या पावसाने आणि आजच्या पावसाने अक्षरशः भिवंडीकरांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेने किंवा प्रशासनाने यातून काहीतरी मार्ग काढावा अशीच येथील व्यापारी नागरिकांची अपेक्षा आहे. रवी शिंदे, न्यूज 18 लोकमत, भिवंडी. तर भिवंडी शहरातील 3 पत्ती नजराणा कंपाऊंड मधील शेकडो दुकानामध्ये अद्यापही पाणी आहे. आता ते लाल रंगाचं पाणी दिसतंय आणि त्यामुळेच सगळ्या नागरिकांना हाच प्रश्न पडलाय की हे पाणी नेमकं कसलं आहे, कुठून येत आहे. नागरिक सुद्धा पाण्यामध्ये उतरत असल्यानं किंवा घराघरांमध्ये पाणी शिरल्यानं आता त्वचेचे आजार होण्याचा धोका निर्माण झालाय, इतरही रोगराई पसरण्याची भीती, व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. ही सगळी दृश्य भिवंडी मधली. नागरिक सध्या हैराण आहेत, एकतर हे सांडपाणी कुठून येत आहे, हे नेमकं लाल रंगाचं पाणी आहे तरी कसलं, असा प्रश्न या सगळ्या नागरिकांना पडलेला आहे. भिवंडी शहरातील 3 बत्ती नजराणा कंपाऊंड इथे पाणीच पाणी. पाऊस जरी थांबलेला असला तरी मात्र जे साचलेलं पाणी आहे ते जशाच तसं आहे आणि ते काही पाण्याचा निचरा व्हायचा काही नाव घेत नाही आहे. अनेक रहिवासी भागामध्ये सध्या पाणी आहे, त्यामुळे भिवंडीकर सुद्धा हैराण झालेत. भिवंडी परिसरामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरशः भिवंडी जलमय केलेली आहे. आणि आता मी उभा आहे 3 बत्ते या बाजारपेठेमध्ये. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने 1,000 पेक्षा दुकानं जी आहेत, दुकानं ती पाण्याखाली गेलेली आहे आणि अक्षरशः मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी शिरल्यामुळं नागरिकांचंही मोठे हाल होत आहेत. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर भिवंडी शहरामध्ये 3 बत्ती नजराणा कंपाऊंड. तर ही सध्या भिवंडीतली परिस्थिती, नागरिक अक्षरशः हैराण आहेत. त्याच व्यतिरिक्त इतर सगळ्या भागातली, कोकणात खास करून जे काही महापुरानं थैमान घातलंय, सगळे अपडेट पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. एखादी बातमी जर तुम्हाला पाहायची असेल पुन्हा तर न्यूज 18 लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
ब्रेकनंतर स्वागत. साताऱ्यातनं बातमी आहे. पाटण मधील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. रात्रभर साताऱ्यात तुफान पाऊस आहे. पाटण तालुक्यामध्ये पूर परिस्थिती आहे. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडलेत. कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरती पाणी आहे, त्यामुळे महामार्गावरची वाहतूक सुद्धा खोळंबलेली आहे. काही महामार्ग तर बंदच करण्यात आलेले आहेत पूर्णपणे. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत पाटण मधली. सातारा पाटण या ठिकाणी जोरदार पाऊस आणि तिथे सुद्धा अगदी रहिवाशी भागांना पूर्णपणे पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे. कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्ग त्यामुळे बंद ठेवण्यात आलेला आहे. पाटण तालुक्यामध्ये तुफान पाऊस रात्रभर पडतोय. अनेक भाग पाण्याखाली गेलेले आहेत. अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. काही ठिकाणी नागरिक अडकून पडलेले आहेत. अक्षरशः धबधब्यासारखं पाणी वाहत आहे आणि ते देखील घराच्या बाजूने. अनेक मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेलेली आहे. हा पाऊस अजूनही असा सुरू आहे. एक्सक्लुझिव्ह दृश्य साताऱ्यातल्या पाटण मध्ये. साताऱ्याला सुद्धा जोरदार पावसानं झोडपून काढलंय. कोल्हापूर असेल किंवा सातारा या ठिकाणी मुसळधार पावसामुळे जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे ती अक्षरशः पुरानं हाहाकार माजवलाय. महाबळेश्वरला सुद्धा पावसाचा फटका बसलाय. तिथे तर 480 मिलीमीटर इतका रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडलाय. प्रतापगड वेण्णा लेक या परिसरामध्ये पाणीच पाणी आहे. महाबळेश्वरातल्या दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय. मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झालेले आहेत. महाबळेश्वरच्या घाटाघाटामध्ये असं हे पाणी, डोंगर उतारावरून वाहणारं पाणी हे संपूर्णपणे रस्त्यावरती आहे, घाटातल्या रस्त्यांमध्ये. आणि 480 मिलीमीटर इतका रेकॉर्ड ब्रेक पाऊस हा महाबळेश्वरमध्ये नोंदवला गेलाय. ही दृश्य आहेत महाबळेश्वरमधली. आणि तिथे वेण्णा लेक असेल किंवा प्रतापगड, तिथे मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी झालेलं आहे. अगदी घाटमाथ्यावर रस्त्यात सुद्धा डोंगर उतारावरून वाहणारं पाणी हे थेट रस्त्यावरती आहे. आणि त्याचसोबत महाबळेश्वर मधल्या या मार्केटमध्ये असेल किंवा रहिवाशी भागामध्ये सुद्धा असं हे जलाशयाचं रूप प्राप्त झालंय. जे काही धबधबे आहेत ते सुद्धा पूर्ण क्षमतेनं कोसळत आहेत. महाबळेश्वरच्या या घाटामध्ये धबधबे तर मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेत आणि त्याचं पाणी हे घाटातल्या रस्त्यामध्ये सुद्धा आहे, त्यामुळे हे रस्ते सुद्धा जलमय झालेत. डोंगर उतार असला, पाणी वाहत असलं तरी देखील मोठ्या प्रमाणात पाणी हे वाहत आहे आणि अशा ठिकाणी दरड कोसळण्याची सुद्धा भीती असते. त्यामुळे महाबळेश्वर मधला हा रेकॉर्ड ब्रेक पाऊस. साताऱ्यातलं पाटण असेल किंवा महाबळेश्वर असेल, इथे रेकॉर्ड ब्रेक असा पाऊस. आमचे प्रतिनिधी किरण मोहिते साताऱ्यातून आपल्या सोबत आहेत. किरण, पाटण असेल किंवा महाबळेश्वर, प्रत्येक ठिकाणी काय स्थिती आहे सध्या? पाऊस रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे, परिस्थिती आत्ताची काय आहे? श्वेता, नक्कीच गेल्या 2 ते 3 दिवसापासून सातारा जिल्ह्यामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. जास्त प्रमाणात पाऊस जो आहे तो कोसळताना दिसत आहेत. अनेक जे नद्या आहेत ते नद्यांचे पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. धरणांच्या पातळीमध्येही कुठंतरी वाढ होताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यातील जे महत्त्वाचं जे धरण आहे कोयना धरण, या धरणातून सकाळी 11 वाजता पायथा विद्युतगृहातून 21 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. त्यासोबत उरमोडे धरण असेल किंवा धोम धरण असेल किंवा कनेर धरण असेल, या धरणातूनही आता विसर्ग सोडण्यात येणार आहे. कनेर धरण जे आहे या धरणामध्ये आता 12,000 क्युसेकने पाण्याची आवक जी आहे ते होत आहे आणि आता 5,000 क्युसेकने पाणी जे आहे ते आता सोडण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये जर परिस्थिती पाहायला गेली तर महाबळेश्वरमध्ये सर्वात जास्त जो आहे तो पाऊस पडत आहे. त्या ठिकाणचे वेण्णा लेक आहे तो ओव्हरफ्लो होत आहे आणि त्या ठिकाणचा जो रस्ता आहे म्हणजे महाबळेश्वर पाचगणी रस्ता आहे तोही पाण्याखाली आलेला आहे. केळगर घाट आहे जो की साताऱ्यातून महाबळेश्वरला जातो तोही आता वाहून गेलेला आहे. त्यासोबतच तराळी नदी असेल त्या ठिकाणी पाली हे गाव आहे, त्या गावामध्येही पाणी शिरलेलं आहे. असं एकंदरीत गावामध्ये जे आहे ते पाणी शिरत आहेत. पाहायला गेलं तर अजूनही अनेक धरणातून विसर्ग सोडलेला नाही आहे, मात्र असं असताना देखील नदी पातळी जी आहे धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. जर का या नदीमध्ये धरणाचं पाणी जे आहे ते सोडण्यात येईल त्यानंतर या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. चेरापुंजी जे आहे ते सर्वाधिक पावसाच्या याच्यामध्ये गणलं जातं, मात्र कोयना धरण क्षेत्र आहे त्यातील वळवण या ठिकाणी 458 मिलीमीटर एवढा सर्वाधिक पाऊस पडलेला आहे. हा जो आहे तो रेकॉर्ड ब्रेक पाऊस आपल्याला म्हणावा लागेल. आणि किरण, सध्या पाऊस तितक्याच मोठ्या प्रमाणात पडतोय का की हे सगळं धरणातलं सोडलेलं पाणी आणि त्यामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे?
सध्या पाऊस जो आहे तो जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे. अजूनही काही धरणांचं पाणी जे आहे ते सोडण्यात येणार आहे. मात्र त्या अगोदरच म्हणजे कालपासूनच अशी परिस्थिती आहे की काही गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे, घरांमध्ये पाणी गेलेलं आहे, तर काही रस्ते जे आहेत ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. कारण रस्त्यावरती पाणी साठलेलं आहे, अनेक पूल जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळं नदीकाठचे जे गावं आहेत त्या गावांना आत्ता धोका निर्माण झालेला आहे. बिलकुल. आणि ऑलरेडी गावागावांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि महाबळेश्वरमध्ये तर रेकॉर्ड ब्रेक पाऊस 450 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस महाबळेश्वरमध्ये झालाय. धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. साताऱ्यातली, पाटणमधली, महाबळेश्वरातली ही परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्याकडे वळूयात, कारण तिथे देखील तुफान आणि मुसळधार असा पाऊस आहे. कोल्हापुरातील 77 बंधारे पाण्याखाली गेलेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा 36 फुटांपर्यंत येऊन थांबली आहे. करवीरमधील कोगे पूल पाण्याखाली गेलाय. पुण्यामधून एनडीआरएफच्या 2 तुकड्या कोल्हापुरामध्ये पोहोचलेल्या आहेत. कोल्हापुरातली ही स्थिती, अनेक पुलांवरून पाणी वाहायला लागलंय, अनेक 77 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. कोल्हापुरात पावसाचा जोर हा वाढलेलाच आहे. पावसाचा जोर काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 36 फुटांपर्यंत आता पोहोचलेली आहे. त्यामुळे आणखी पाणी पातळी वाढली तर कोल्हापूर शहराला, कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. अग्निशमन दलाचे जवान असतील किंवा एनडीआरएफच्या तुकड्या या पुण्यामधून रवाना झालेल्या आहेत कोल्हापुरामध्ये. आणि एनडीआरएफची ही पथकं पुण्यातून कोल्हापुरात आलीत आणि तिथे जर काही अनुचित परिस्थिती निर्माण झाली तर रेस्क्यू करण्यासाठी लोकांना आणि त्याचबरोबर इतर मदत आणि बचाव कार्यासाठी म्हणून एनडीआरएफची 2 पथकं पुण्यामधून कोल्हापुरामध्ये पोहोचलेली आहेत. कारण 2019 कोल्हापूरकरांनी जो काही महापुराचा अनुभव घेतलेला आहे त्यातून आता अनेक उपाययोजना या आधीच केल्या जात आहेत. कारण कोल्हापुरात मुसळधार पाऊस तर सुरूच आहे, त्याचे परिणाम आता दिसायला लागलेत. 77 बंधारे पाण्याखाली गेलेत आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा चांगलीच वाढलेली आहे. कोल्हापुरात पावसाचा जोर तर कायम आहे आणि शहरातल्या रामानंद नगरमध्ये पाणी देखील शिरलंय. अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. रामानंद पूल किंवा रामानंद नगर पूल हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय. कोल्हापुरात 77 बंधारे पाण्याखाली गेलेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे आणि कोल्हापुरातला रामानंद नगर जो भाग आहे तिथे मात्र रहिवाशी भागामध्ये पाणी शिरलेलं आहे. कोल्हापूरला देखील पावसाचा फटका आणि जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे. कोल्हापुरातल्या खास करून रामानंद नगर भागामध्ये, रहिवाशी भागामध्ये असं शिरलेलं पाणी. कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसानं हाहाकार उडवलेला आहे असं म्हणता येईल. कारण सगळ्याच नद्यांचं पाणी जे आहे ते आता पात्राबाहेर आलं आणि महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर शहरातल्या सखल भागामध्ये पाणी शिरायला हळूहळू सुरुवात झाली आहे. मी सध्या आहे रामानंद नगर इथल्या परिसरामध्ये. आपण जर इथलं चित्र पाहिलं तर नक्कीच हे अंगावर काटा आणणारं चित्र आहे असं म्हणता येईल. कारण हा जर आपण पाहिला, हा ओढा आहे आणि या ओढ्याच्या पाण्याला आपण किती वेग आहे हे आपण या दृश्यांमध्ये पाहतोय. आणि या पुलावरची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद केली आहे महापालिका प्रशासनाच्या वतीनं. आपण दुसऱ्या बाजूला देखील पाहतो या ठिकाणी की किती मोठ्या प्रमाणात हे सगळं पाणी वरच्या म्हणजे सगळ्या उपनगरातल्या सगळ्या भागातून येतं आहे आणि इतका प्रचंड वेग ह्या सगळ्या पाण्याला आहे. आणि या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी असतील किंवा इतर जी लोक आहेत ती या ठिकाणी आहेत. आणि महत्त्वाचं हेच आहे की रामानंद नगरमधल्या अनेक घरांमध्ये पाणी देखील शिरलेलं आहे. आत्ता आपण पाहिलं तर हे समोरचं मी अपार्टमेंट दाखवायचा प्रयत्न करतो आहे ज्या ठिकाणी पार्किंगमध्ये अक्षरशः पाणी शिरलेलं आहे. आपण पाहतोय पार्किंगचा तो बोर्ड लिहिलेला आहे. निम्म्याहून जास्त पिलर म्हणजे जवळपास 75% पिलर हा पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेला आहे. बाजूची जी गार्डन होती ती देखील पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेली आहे. आणि इथला आपण बघतो या मुख्य रस्त्याला लागून असलेलं हे घर, या घरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे. आपण पाहतोय आतमध्ये कुलूप आहे कारण अनेक लोकांचं या ठिकाणाहून स्थलांतर करण्यात आलेलं आहे. पण या ठिकाणी महापुराची जी परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे. आत्ता आपण पाहतो इथली जे दुकान गाळे आहेत किंवा इतर जी शॉपिंगची कॉम्प्लेक्स आहेत ती पूर्णपणे पाण्यामध्ये बुडवलेली आहेत. समोर आपण पाहतो एक टू व्हीलर मोपेट जी लावलेली आहे ती देखील पूर्णपणे पाण्यात बुडालेली आहे. आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं सूचना दिल्या जात आहेत. आत्ताही या रस्त्यावर आपण पाहतोय हे जवळपास 1.5 फूट पाणी या ठिकाणी साचलेलं आहे. आणि आत आपण पाहतोय की श्री मल्हारी माळसाकांत मंदिराचं प्रवेशद्वार आहे, त्या प्रवेशद्वाराच्या खाली जर आपण पाहिलं तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी शिरलेलं आहे. आणि बाजूला देखील आपण पाहतोय जी घरं आहेत त्या घरांमध्ये देखील पाणी शिरलं आहे. त्यामुळं
पंचगंगा नदी ही आता इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. धोक्याची पातळी ही 43 फूट आहे आणि इशारा पातळी ही 39 फूट आहे. त्यामुळं पंचगंगा नदीचं पाणी जे आहे ते गायकवाड वाड्यापर्यंत येऊ शकतं. आणि महत्त्वाचं हेच आहे की NDRF ज्या 2 तुकड्या आहेत त्या 2 तुकड्या देखील कोल्हापूरमध्ये रवाना झालेल्या आहेत. पुण्याहून त्या तुकड्या थोड्याच वेळात कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहेत. पण नदीकाठच्या सगळ्याच गावांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. संपूर्ण राज्यभरातला हा आढावा आपण घेत राहणार आहोत. मात्र तुम्ही कुठेही असलात, घरी असलात, प्रवासात असलात किंवा अगदी ऑफिसमध्ये सुद्धा असलात तरी आणि ज्या महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट्स तुम्ही आता पाहू शकणार आहात आमच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा, त्यासाठी आमच्या YouTube/News18 लोकमतला सबस्क्राईब करा आणि तिथे तुम्हाला हे दृश्य किंवा या सगळ्या बातम्या पुन्हा पाहायला मिळतील. त्याचबरोबर फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेतोय. पात्रा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये पुढची बातमी आहे. परमबीर सिंग यांच्यावरती FIR दाखल करण्यात आली आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल झाली आहे. एकूण 8 जणांविरोधात FIR दाखल झाली असून 6 पोलीस आणि 2 इतर लोक आहेत. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झालेले आहेत. परमबीर सिंह आणि इतर 6 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या समोरच्या अडचणी तर नक्कीच वाढलेल्या आहेत आणि परमबीर सिंग यांच्यावरती आता FIR देखील दाखल झालेली आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये FIR एकूण 8 जणांविरोधात दाखल झाली आहे. त्यामध्ये 6 पोलीस आहेत आणि एकूण इतर 2 कर्मचारी आहेत, इतर 2 व्यक्ती आहेत, असे एकूण 8 जण. त्यापैकी परमबीर सिंग यांच्यावरती देखील FIR दाखल झाली आहे. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी हा गुन्हा सध्या दाखल झालेला आहे. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र तुम्ही कुठेही असलात, घरी असलात, प्रवासात किंवा अगदी ऑफिसमध्ये सुद्धा आणि ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी तसेच अपडेट्स आता तुम्ही पाहू शकणार आहात यूट्यूब चॅनलवर सुद्धा आमच्या, आणि त्यासाठी आमच्या YouTube/News18 लोकमतला सबस्क्राईब करा. ब्रेक नंतर स्वागत. ज्यावेळी मोठं संकट असतं त्यावेळी एकत्रित येऊन लढा दिला जातो. हैदराबादच्या चिलकूर बालाजी मंदिरात सुद्धा तसंच काहीसं घडलंय, जिथे मंदिरातील सगळ्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण हे एका मुस्लिम बांधवानं आपल्या NGO मार्फत करून घेतलंय. हे दृश्य आहे हैदराबादच्या चिलकूर बालाजी मंदिराचं. इथे मंदिरातल्या पुजाऱ्यांसह सगळ्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण केलं गेलंय. या मंदिरातल्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचं श्रेय जातं मुस्तफा हसन अस्करी यांना, ज्यांची NGO हेल्पिंग हँड फाउंडेशननं निर्मला हॉस्पिटलसह मिळून हे लसीकरण पार पाडलंय. चिलकूर ऐसा पहिला मंदिर आहे जहां हमने पूरा भक्तों का दर्शन के हिसाब से हमको भी प्रोटेक्ट करना है, इसीलिए हमारा स्टाफ को भी वैक्सीनेशन करवा दिया था. हम कृतज्ञता पूर्वक हेल्पिंग हैंड फाउंडेशन को हम धन्यवाद देते हैं. तसं पाहायला गेलं तर चिलकूरच्या या बालाजी मंदिराची ख्याती साऱ्या देशभरात आहे आणि कोरोनाच्या या काळात देखील हजारोंच्या संख्येनं भाविक नवस करण्यासाठी इथे येतात. व्हिसा वाले बालाजी आणि यहां पर आके आपकी सारी मनोकामनाएं पूरी होती है. भाविकांच्या वाढत्या लोंढ्यामुळे कोरोनाचा धोकाही वाढतोय. दरम्यान NGO हेल्पिंग हँड या संस्थेनं मंदिर परिसरातच शिबिराचं आयोजन केलं आणि इथे मंदिरातल्या कर्मचाऱ्यांनी न घाबरता लसीकरण करून घेतलं. नियरेस्ट गव्हर्नमेंट हॉस्पिटल, एरिया हॉस्पिटल या GHMC सेंटर में लेने के लिए हाफ ऑफ यू नॉट गो, सो दैट इज द ओनली एडवांटेज. तो ऑन प्रमाइसेस बिकॉज यहाँ प्रीस्ट खुद मौजूद थे और उनका इन्फ्लुएंस था, वो काफी सारी काउंसलिंग की, तो वी वर सक्सेसफुल इन यू नो एट वन शॉट वैक्सीनेट द एंटायर स्टाफ.
ज्या मंदिरातल्या संपूर्ण कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालंय अशी आता चिलकूरच्या बालाजी मंदिराची नवी ओळख बनली आहे. मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यानं दुसऱ्या धार्मिक स्थळाच्या कर्मचाऱ्यांनाही लसीकरण करण्याचं आवाहन केलंय. जहां भक्तों की तादाद होती है वहां सबको वैक्सीनेशन करवाते हैं तो इट विल बी अ ग्रेट मेसेज ऐसा हम प्रार्थना आपके द्वारा कर रहे हैं. मंदिरातल्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणानंतर देखील इथे कोविड बाबतच्या सर्व गाईडलाईन्सचं तंतोतंत पालन केलं जात आहे. सुरक्षेचे उपाय म्हणून मंदिराच्या परिक्रमेची प्रथा सध्या थांबवण्यात आली आहे. विना मास्क कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जात नाहीये, त्यामुळे आता आपणही लवकरात लवकर लसीकरण करून घ्या आणि कोविडच्या सगळ्या नियमांचं पालन करा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 नेटवर्क. तर नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातील कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून फिरतीये. आपण सुद्धा लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या, लसीकरणाचं महत्व अधोरेखित करूयात. आणि आता पाहूयात संजीवनीची गाडी आज कुठे आहे.